मिस्टरांबरोबर कधी रागावलात तर किती दिवस बोलत नाही? जसं राग असेल तसं, जास्त मोठ्या प्रमाणात असला तर 8 दिवस, छोटा असेल तर 1-2 दिवस, अगदी छोटा तर 2 तास. तुमचं म्हणजे डॉक्टरच्या गोळ्यांसारखं. काय गोड आरोप केलाय, राग आल्यावर गोड बोलून काटा काढतात. सर्व जमल्यानंतर पत्रिका जुळलेली आहे आणि पत्रिका जुळवायला माझा मित्र गेला होता, तर त्याला भटांनी सांगितलं की ती पत्रिका जुळत नाही आहे, गुण कमी आहेत, लग्न केलं तर डिवोर्स होईल आणि मुलं नाही होणार. तर मी म्हटलं अरे पत्रिका जुळत नसेल तर पत्रिका जुळवून घे. पण जुळवून घे. नवऱ्याबरोबर भांडण झालं की तुमचं जे काही स्टेटस आहे ना त्याच्यावरती सॅड सॉन्ग टाकतात. काय आहे म्हणजे? माझ्या आवडतं गाणं आहे ते, खुशी और गम. मिस्टरांचा खूप जाच करता. सगळे पाहिजेत पण नणन नको. फोन कधीच लवकर उचलत नाही. फोन उचलत नाही म्हणजे आमचं कसं तुमच्यासारखं नसतं ना की ठेवलं येते खिशामध्ये आणि फिरतो इकडे तिकडे. माझ्यावर कशाला येत आहे? घ्या बाजू, तुमच्यासारखं बाजू. असं नाही, तुमच्यासारखं म्हणजे मी घरामध्ये राहते ना, तर माझा फोन कुठेतरी एका ठिकाणी जाणार. आणि बोलायला खूप चांगला होता, म्हणजे असं त्याच्याकडून पहिल्या बोलण्यातच कळलं तुम्हाला. हो, कोणताही मुलगा असं जर अप्रोच करत असेल तर थोडे असे, म्हणजे असे बरेच मुलं बोलताना डायरेक्ट प्रपोजच करतायत, 2 दिवसाची ओळख आणि लगेच. बरोबर. आणि ह्याचं असं काही नव्हतं, ह्याने फक्त सॉरी म्हणायला मला फोन केला होता. काय रे देवा, तेव्हापासून आजपर्यंत सॉरीच बोलतो. ही माझ्या वर्गात होती आणि हिचं असं अक्षर खूप छान होतं. तुम्हाला कसं कळलं? मी बघायचं ना. तुम्ही सगळ्या मुलींची काय अक्षर चेक करा. म्हणजे मी काही नोट्स घ्यायचो ना हिच्याकडून, तेव्हा मला जाणवायचं असं हिचं अक्षर खूप छान आहे. हा मग तर मग मला हिच्यावर जास्त जरा फ्रेंडशिप करायची वाटेल अक्षरावरून. हा म्हणजे अक्षरावरून सुद्धा मुलगी आवडू शकते. काय गोड आरोप केलाय, दुसऱ्यांवर सतत जळत असतो. ते काय असत माहित नाही, जळते म्हणजे काय बघितलं. ह्या मैत्रिणी आहेत, मैत्रिणीच आहेत. मला खात्रीने सांगतो या 12 जणींमधल्याच आहेत या जळणाऱ्या. त्यांचा एक फ्रेंड आहे, तो आमच्या ग्रुपमध्ये फ्रेंडशिप करायला आलेला. माझी जी फ्रेंड आहे ना तिच्याशी फ्रेंडशिप करायला आलेला. मग त्यांचं असं भेटणं वगैरे व्हायचं, मग ती मला घेऊन जायची सोबत, तर ती त्याच्याबरोबर जायची बाईकवर, मला ऑप्शन नसायचं म्हणून मी ह्यांच्यासोबत जायची. असं आम्ही बोलायचो वगैरे काय नाही. मीच एकदा विचारलं त्यांना, काय पेट्रोल भरलंयस का? नमस्कार, आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी. तुम्हाला एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही दोघांनी गाणं म्हणायचं. प प्रीतीचं झुळ झुळ पाणी. काय सांगत रोमाच्या सरदानी. काय रोमाच्या सरदानी? हा कुठला रोम वरून सरडा मागवला होता का? आरोप केले तुमच्यावर एका वर्षात. बघितले किती केले? एखाद्याने ऍक्शन दिली तर तुमची लगेच रिएक्शन येते. चांगली गोष्ट असेल तर मग द्यायलाच लागते ना रिएक्शन. रागावले तरी पटकन रागावता, समोरचा रागावला की तुम्ही त्याचे डबल रागावता? नाही नाही, माझं चुकलेलं असेल तर रागवते मी. सगळं निवांतपणे चाललेलं असत. हो हो, तुम्ही म्हणजे वर्गातला गृहपाठ न केलेला विद्यार्थी असतो ना तशी उत्तर. सोबत थोडासा हट्टी आहे. हो आहे ना, खूप पटकन राग येतो तुम्हाला त्याच्यामुळे. हो हो ना, घाबरू नका तुम्ही, हळूहळू डोळे भरायला लागले. कोणी आलं तर चहा कॉफी घेणार का म्हणून विचारता. हो ते चांगलं आहे ना. मग काय काय खुश झाले? तक्रारीवर तक्रारी एक चांगली गोष्ट आल्यावर खुश झाले. बरोबर. अनोळखी कोणी असेल किंवा कोणी आलं तर पटकन तुम्ही बोलत नाही कोणाबरोबर, है ना? ओळख झाल्याशिवाय बोलत नाही. का असं करता? माहित नसेल तर बोलणार कसं? जर कुणी माहिती करून दिली की हे व्यक्ती ही आपली अशी आहे. पण या मजल्यावर बोलता सगळ्यांचे? हो.
हो ना? हो बरं, म्हणून एवढे गर्दीने आलेत सगळे. बडबड खूप करता. हो आवडत मला बोलायला. तुम्हाला आवडत? नाही मला नाही आवडत बडबड करायला. ऐकायला? हो आवडत. म्हणून तर लग्न केलं. एकंदरीत राग आणि यावरच सगळ्यांचं एक मत आहे. तुमचं काय म्हणणं? हो मला राग पटकन येतो. मग कसं कमी होईल? होईल, नक्की कमी होईल. कधी होईल? उद्यापासून. आज मिस कोणाला करताय? आज मिस माझ्या माहेरकरच्या घरच्यांना करते. का, कुठे आहेत सगळे? त्यांना काही जमलं नाही. बर यायला. मग टीव्हीत बघून सांगा ना. या टीव्हीत बघा आणि सांगा. सगळे कार्यक्रम बघतील तर बघ. हो मी आज त्यांना मिस करते. त्यांनी यायला हवं होतं. त्यांना जमलं नाही यायला. पण जाता की नाही राजगुरुनगरला? हो. किती वेळा जाता? आता तिकडेच होते मी. हो परत जाव असं वाटतंय? आता बहिणीचं लग्न जायचंच आहे. उद्यापासून स्वतःमध्ये बदल करणार? हो नक्की. बघा प्रॉमिस केलंय तुम्ही. बरं आता चित्र काढायचंय या इकडे. अभिनंदन. चला हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना? आणि होम मिनिस्टर. आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते आहे. होम मिनिस्टरचा आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. मग आमचं घर खूप छोट आहे. मग तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावते ना. तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत. लगेच तिच्या तिथे वस्तू ठेवावं लागेल. केवढं घर आहे? छोट आहे, 10x10. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी एका खताची डीलरशिप घेतलेली. खत एक नंबर आहे. नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेत आहेत. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यांना खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील सुटा. ए दारे बाबा जा तू. प्लीज इथून निघून जा. तुमच्या मुलीनं मला फसवलंय, त्यामुळे मी लग्न करण्याचा काही संबंधच नाहीये तिच्याशी. फसवणं हा शब्द तुमच्या तोंडी फसवा वाटतो. अरे ज्यांनी स्वतःच्या बायकोला फसवलं तो आज फसवणुकीच्या गोष्टी करतोय. आता ह्या दोघांचं प्रेम जुळलं, त्यांचे संबंध जगभरात कळले. आता मला शनू बेबीची काळजी लागली आहे. ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. बाडदाम रड दिसली ती मला बाई. मला तरी असं वाटून राहिलं का या मागे तिचं काहीतरी हे. विषयावर सतत लक्ष ठेवायला पाहिजे तिच्या प्रोटेक्शन साठी. आणि मी ते करणार. त्याची काही गरज नाही. ईशाला प्रोटेक्शनची गरज नाही. आता ईशाच्या फक्त रक्षणाची नाही. तिची जबाबदारी घेणार आहे मी. ईशाला लग्नाची मागणी घालतोय मी. बाळराजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल, हा राजमातेचा आदेश आहे. पंत रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघ? म्हणजे ज्योत्याजी झडती घ्या यांची.
प्रभू अमा, सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटतंय. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. किमणाजी रावांची तब्येत तर ठीक आहे ना? काहीतरी विचित्रच बोलतायत. बाजी, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ताब्यात घ्या बाजीला.